नमस्कार, सर्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 14 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनापुढे हात टेकल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. ते शनिवारी नगर येथे माध्यमांशी बोलत होते. तीन पक्षाचं सरकार कोण निर्णय घेतात त्यांनाही कळत नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सांगितलं की निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील केलं जात नाही. त्याचा अर्थ सरकारमध्ये समन्वय. देशामध्ये जेवढे पेशंट आहेत त्यापेक्षा सगळ्यात जास्त पेशंट महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात पेशंट सापडलं तर फक्त पेशंटला नेतात किंवा त्यांच्या घरात क्वारंटाईन करतात. आणि जेव्हा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढतोय, सरकारनं हात टेकले, सरकार पाहिजे तेवढी काळजी घेत नाही, त्यामुळे हा प्रादुर्भाव वाढतोय. नागरी सहकारी बँका व पतसंस्थांसाठी सामुपचार परतफेडी योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे. अधिक माहिती देत आहेत बद्रीनारायण वडने. राज्यातील पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी असलेल्या समोपचार परतफेड योजनेला सहकारी विभागाने पुन्हा एकदा 31 मार्च 2021 पर्यंत अटींसह मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे थकीत कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात सहकार विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. नागरी सहकारी आणि पतसंस्थांना अनुप उत्पादक खात्यांमध्ये वाढ होत असल्याने त्यासाठी तरतूद करावी लागत होती. त्यामुळे संबंधित पतसंस्थांना स्वनिधीचा वापर करावा लागत होता. परिणामी पतसंस्थांच्या आणि बँकांच्या ठेवी कमी होऊन दोन्हीही अडचणीत आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर समोपचार योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. याची दखल घेऊन सहकार खात्याने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात 45 वर्षीय तरुणाची हत्या झाली. शिर्डी पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारने आदेश दिल्यास जिल्ह्यातील 2741 शाळा सुरू करण्याची तयारी शाळा व्यवस्थापन समित्यांनी दाखविली आहे. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. जिल्ह्यात असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या 1 ते 12 पर्यंतच्या 5371 शाळांपैकी सुमारे निम्म्या म्हणजे 2741 शाळा राज्य सरकारने आदेश दिल्यास कोरोनाच्या परिस्थितीतही भरू शकतात. यात काही शाळा नियमित, काही अर्धवेळ, तर काही शाळा दिवसाआड सुरू होऊ शकतात. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समितीकडून मागवलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. शाळा पातळीवरून आलेली ही माहिती जिप शिक्षण विभागाने राज्य सरकारला सादर केली आहे. दरम्यान 1625 शाळा ह्या सध्या क्वारंटाईनसाठी वापरात आहेत, तर 290 शाळा असलेल्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे अशा 1915 शाळा सध्या सुरू करणे शक्य नाही. जीप शिक्षण विभागाने ही माहिती शालेय शिक्षण विभागाला सादर केली आहे. जिल्ह्यात 251 कोरोना बाधित आहेत. शनिवारी 12 जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 198 झाली आहे. सध्या कोरोनाचे 48 सक्रिय रुग्ण आहेत. गर्दीच्या ठिकाणी हवेतील कोरोना विषाणूंपासून बचावासाठी आयन जनरेटरची निर्मिती केल्याचा दावा गोपाल शिंदे यांनी केला आहे. अधिक माहिती देत आहेत अशोक गाडेकर. गर्दीच्या ठिकाणी हवेतील कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील एका शेतकरी पुत्राने इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर आधारित निगेटिव्ह आयन जनरेटर युनिट तयार केले आहे. शाळा कॉलेजसह गर्दीच्या ठिकाणी ते उपयुक्त ठरणार आहे. गोपाल भागवत शिंदे यांनी हे युनिट तयार केले आहे. श्री शिंदे यांनी जगभर ज्ञात असलेल्या निगेटिव्ह आयन जनरेशन या इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळवली. स्वतः इलेक्ट्रॉनिक्स पदवीधारक तसेच हाय व्होल्टेजचे चांगले ज्ञान असल्याचा फायदा घेत त्यांनी 14 दिवस परिश्रम घेत 20,000 व्होल्टेजचे निगेटिव्ह आयन जनरेटर युनिट तयार केले आहे. श्रीरामपुरात विलगीकरण करण्यात आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दम्याचा त्रास झाल्याने त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कल्याण इथून आल्यानंतर त्यांना थेट विलगीकरण कक्षात दाखल केले होते. रस्त्यात उभ्या नादुरुस्त ट्रकवर एक भरधाव ट्रक आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. नगर मनमाड महामार्गावर राहता तालुक्यातील पिंपळ शिवारात ही घटना घडली. जोरदार धडकेमुळे उभा ट्रक डिव्हायडरवर जाऊन चढला. नगर तालुक्यातील खादगाव येथे वीज कोसळून 13 मेंढ्या दगावल्या. अधिक माहिती देत आहेत सुहास देशपांडे. संतोष पवार नेहमीप्रमाणे निमगाव घाणा रस्त्यावर मेंढ्यांना घेऊन गेले होते. दुपारी 1 सुमारास पाऊस सुरू झाल्यामुळे पवार मेंढ्यासह झाडाच्या आडोशाला उभे राहिले. त्याचवेळी वीज पडल्याने 13 मेंढ्या जागीच ठार झाल्या. नगर शहरातील एका बड्या नेत्यासह 25 कार्यकर्त्यांवर फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी
कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या वेबसाईटला. नमस्कार.